हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा समाधानाचा आणि सुखाचा जाऊत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी म्हणजेच आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला घरामध्ये काही बदल करायचे आहेत घरातल्या काही गोष्टी काढून टाकायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला काही नवीन गोष्टींची खरेदी देखील करायची आहे जी आपल्याला श्रावण महिनाभर देवपूजेसाठी किंवा घरासाठी उपयुक्त अशा असणार आहेत तर सर्व स्त्रियांनी या वस्तूंची खरेदी करायची आहे त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये महिलांनी कोणत्या नियमांचे पालन करायला हवं हे सगळं मी आपल्याबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूयात तसं तर श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे या पवित्र महिन्यामध्ये भगवान महादेवाची पूजा केली जाते श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने घरात सुख शांती समृद्धी येते असं म्हणतात याचसोबत व्यक्तींच्या मनातल्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतात तर श्रावण महिना हा भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे तर यावेळेस श्रावण महिना हा दोन महिने चालणार आहे कारण यंदा श्रावण महिन्यामध्ये अधिक मास आल्याने श्रावण महिना हा दोन महिने असणार आहे श्रावण महिन्यातील तसं तर प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे वेगवेगळं आहे पण त्यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व कामना व इच्छा पूर्ण होतात विशेषतः श्रावण महिन्यात केलेली पूजा आणि व्रत केल्याने तात्काळ त्याचे फळ देखील मिळत असते भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने या व्रताचे तात्काळ फळ मिळते भगवान शंकर आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या देखील दूर होतात श्रावण महिना भगवान शंकराला प्रिय असण्याचे कारण म्हणजे यामध्ये माता पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते श्रावणी पूजेमध्ये केल्या जाणाऱ्या पूजेमध्ये जलाभिषेक रुद्राभिषेक यालाही खूप महत्त्व आहे आणि त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये शिवप्रतिकांपैकी एक प्रतीक असलेला रुद्राक्ष हा सुद्धा धारण केल्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ होत असतात तर असा हा श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला स्वयंपाकघरात काही बदल करायचे आहेत कारण श्रावण महिन्यामध्ये आपण उपवास व्रतवैकल्य करत असतो तर अशावेळी काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला स्वयंपाकघरातून काढून टाकायच्या आहेत आणि काही बदल आपल्याला करायचे आहेत कारण उपवास व्रत वैकल्य करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे तसं तर चातुर्मासापासूनच व्रत वैकल्य करण्याला सुरुवात होत असते तर आपल्या घरामध्ये एकतरी व्यक्ती अशी असते जी चातुर्मासामध्ये उपवास करते आणि एक वेळ जेवण करते तर या काळामध्ये कांदा लसून वर्ज्य असतं तर बरेच जण वांगीसुद्धा खात नाहीत तर अशा काही गोष्टी असतात त्याचं पालन आपल्याला करायला लागतं किंवा करायचं असतं कारण एक तर एक जरी व्यक्ती घरामध्ये चातुर्मासामध्ये उपवास करत असेल तर, तर त्या व्यक्तीमुळे आपल्यालासुद्धा पुण्य मिळत असते तर श्रावणात किंवा चातुर्मासामध्ये तुम्ही भाजी बनवाल तर उपवास करणाऱ्या व्यक्तीसाठी वेगळी भाजी बनवावी आणि तुम्ही जर कांदा लसूण खात असाल तर तुमची भाजी वेगळी बनवावी अशा प्रकारे तुम्ही या व्रताचे नियम पाळू शकता आणि त्या व्रताची फलश्रुती तुम्हाला आणि तुमच्या घरातलं सर्वांना मिळू शकते तसे तर पावसाळ्यात सगळ्यांची पचनशक्ती मंदावलेली असते आणि त्यातच जर तुम्ही मांसाहार करणार असाल आणि ज्यांना चातुर्मास पाळणं शक्य नसेल किंवा चातुर्मास पाळणं शक्य होत नाही त्यांनी किमान श्रावण महिना हा संपूर्ण महिना तरी मांसाहार ते पाळू शकतात कारण एक महिना तरी आपण नियमांचं या पालन केलं तर त्याची फलश्रुती खरंच खूप चांगली मिळते त्यासाठी प्रत्येकाने आवर्जून मांसाहाराचा त्याग केला पाहिजे पण आपल्या घरामध्ये एक जरी व्यक्ती चातुर्मासात व्रत करत असेल तर अशा वेळेला घरातल्या सर्वांनी या व्रतांच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे पण जर तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून दूर राहत असाल तर अशा वेळेस तुम्ही हा नियम नाही पाळला तरी चालू शकतो पण जर तुम्ही एकाच छताखाली राहून या नियमांचं पालन केलं नाही तर त्यामुळे त्या, त्या व्रताचे दोष हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा लागतात कारण चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात आणि त्यामुळे या काळात भगवान श्री विष्णू यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी करायची असते जेणेकरून त्यांची कृपा तुमच्या घरावर सदैव राहील आणि जिथे भगवान श्री हरी विष्णूंची सेवा उपासना केली जाते तिथे माता लक्ष्मीचा अखंड वास असतो आता चातुर्मासामध्ये तुम्हाला कांदा लसून नसलेली भाजी बनवावी लागते मग तुम्ही आलं हिरवी मिरची टाकूनसुद्धा अशा भाज्या बनवू शकता आता व्रत करणाऱ्या व्यक्तीसाठी भाजी वेगळी बनवायची आहे आणि भाज्या खरेदी करत असताना भाज्या वेगळ्या खरेदी करून त्याला वेगळं ठेवायचं देखील आहे तर बटाटे हे सुद्धा आपल्याला वेगळे ठेवायचे आहेत म्हणजे बटाटा कांदा लसणामध्ये ठेवू नका म्हणजे मिक्स होऊन देऊ नका अशा प्रकारे या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचे आहेत चातुर्मासाप्रमाणेच काही जण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा कांदा लसूण खात नाही तर श्रावणी सोमवारसुद्धा कांदा लसूण नसलेली भाजी बनवतात आणि त्याचा नैवेद्य भगवान श्री शंकर यांना अर्पण करतात पण मला माहिती आहे की प्रत्येकालाच कांदा लसूण न खाणं हे शक्य होत नाही त्यासाठी जेव्हा तुम्ही भाजी बनवाल तेव्हा व्रत करणाऱ्या व्यक्तीसाठी वेगळी भाजी बनवून घ्याल आणि मग तुमची कांदा लसूण असलेली वेगळी भाजी बनवावी अशा प्रकारे तुम्ही या व्रताच्या नियमांचं पालन करू शकता कांदा लसून न खाण्यामागचं कारण म्हणजे या काळात सात्विक अन्न ग्रहण करायचं असतं ज्या वेळेस आपण देवाची उपासना करत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवायचं असतं आणि हे सगळं अन्न ग्रहण केल्यावरती आपल्या मनावर आपोआपच ताबा राहतो आपली चिडचिड होत नाही आणि सात्विक अन्न हे आपल्याला आपल्या भगवंतापर्यंत नेण्यासाठी मदत करत असतं त्याचबरोबर आपल्याला आणखी एका नियमाचं पालन करायचं आहे ते म्हणजे मिठाच्या नियमाचं आपल्याला पालन करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला दोन काचेच्या बरण्या घ्यायच्या आहेत आणि त्या बरण्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या कोरड्या करायच्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मीठ भरून ठेवायचं आहे तर एक जी मिठाची बरणी आहे तर ती तुम्ही तुमच्या रोजच्या वापरासाठी ठेवायची आहे आणि जी दुसरी मिठाची बरणी आहे ती तुम्हाला म्हणजे उपवासासाठी व्रतासाठी ठेवायचे आहे कारण बऱ्याचदा आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो आणि त्याच्यामध्ये आपण कांदा लसणाचासुद्धा वापर करत असतो तर अशा वेळेस त्याचे हात त्याचेच जे हात असतात तर ते त्या मिठाच्या डब्याला लागतात आणि मग तेच मीठ आपण जर उपवासाच्या किंवा चातुर्मासाच्या पदार्थात वापरले तर त्याचं व्रत सफल होत नाही म्हणून तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे की मिठाच्या बरण्या या वेगवेगळ्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर तिखट मिठाचा डब्बा हा सुद्धा तुम्हाला वेगळा ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्या किचनला सुद्धा शुद्ध करून घ्यायचं आहे आणि सगळी किचनमध्ये असलेली निगेटिव्हिटी आपल्याला दूर करायची आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी किचन ओटा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर एका छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला पाणी आणि चिमूटभर हळद घालायची आहे तसं तर तुम्हाला माहिती आहेच की हळदीचे अनेक फायदे आहेत आणि आपल्याला आपल्या शरीरालासुद्धा त्याचे बरेच फायदे होत असतात तर हळद ही निर्जंतुकीकरणाचं काम करत असते त्यासाठी आपण आपल्या उंभरट्यावरती देखील हळदीचे लेपन करतो हळद धनालासुद्धा आकर्षित करते हळद माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहे तर हळदीचे असे अनेक फायदे आहेत मग तुम्ही वैज्ञानिकदृष्ट्या म्हणा किंवा आध्यात्मिकदृष्ट्या म्हणा तर हा उपाय तुम्हाला करायचाच आहे तर तुम्हाला या हळदीच्या पाण्याने गॅस ओटा आणि गॅस हा पुसून घ्यायचा आहे त्याच्यामुळे निर्जुंतकीकरणाचं काम तर होणारच आहे पण त्याचबरोबर तुमच्या स्वयंपाकघरात जी नकारात्मकता आहे तीच देखील दूर होण्यासाठी मदत होणार आहे तर हा उपाय तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्याआधीच करायचा आहे कारण श्रावण महिन्यात आपण महादेवाची उपासना करत असतो आणि जिथे भगवान श्री शंकर येतात तिथे माता पार्वतीसुद्धा येतात आणि माता पार्वती या माता अन्नपूर्णा देवीचं दुसरं रूप आहेत आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहावा धनधान्याची कधीच कमतरता भासू नये यासाठीच हे छोटे छोटे उपाय अतिशय फलदायी आहेत तर ही गोष्ट तुम्हाला श्रावण महिना येण्यापूर्वी करायची आहे तर आषाढ अमावस्याच्या दिवशी किंवा एक दिवस आधी तुम्ही हा उपाय करू शकता आणि माता अन्नपूर्णा देवीची आपल्याला तिथे पूजा देखील करायची आहे त्यानंतर आपल्याला एका आणखीन गोष्टीचा त्याग करायचा आहे तो म्हणजे श्रावण महिनाभर आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आहेत कारण काळा रंग हा कोणत्याही पूजेसाठी तसा शुभ मानला जात नाही तर संपूर्ण श्रावण महिनाभर मग तुम्ही पूजेला बसला असाल किंवा बसला नसाल तरी काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही आहेत या ठिकाणी तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता त्याचबरोबर श्रावणी सोमवारी देखील तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान कराच कारण भगवान शंकरांना पांढऱ्या रंगाची फुलं आवडतात त्यांना पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे तर कोणतीही पांढरी साडी आणि त्याला लाल किंवा हिरव्या रंगाचे ज्याला का काठ किंवा बॉर्डर असते किंवा फुलं आहेत अशी साडी तुम्ही नेसू शकता त्याचबरोबर लाल हिरवी साडी जी सौभाग्याचं सा प्रतीक आहे त्यामुळे अशी साडी नेसून देखील तुम्ही व्रत आणि पूजाही करू शकता तर चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे योगनिद्रा अवस्थेत गेल्यामुळे सगळ्या संसाराची दुराही शिवपरिवाराकडे असते त्यामुळेच या काळामध्ये भगवान शिवांची आणि माता पार्वतीची सेवा त्याचबरोबर गणपतीची सेवा या चातुर्मासामध्ये केली जाते तर माता पार्वतींना हिरवा लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे अशी एखादी तरी साडी तुम्ही या दिवसांमध्ये खरेदी करावी आणि ही आ, ही कोरी साडी नेसून तुम्ही व्रतवैकल्य करावीत सणावारामध्ये साडी नेसून व्रतवैकल्य करण्याबरोबरच शृंगाराला सुद्धा खूप महत्व आहे कारण शृंगार जो आहे तर तो प्रत्येक सौभाग्यवती स्त्री करत असते तर शृंगारासाठी लागणारं साहित्य जसं की सिंदूर नेल पॉलिश मेहंदीचा कोण असेल किंवा बांगड्या गजरा या सगळ्या वस्तू या सुवासिनीच्या मानल्या जातात त्यामुळे या गोष्टींची आवर्जून तुम्ही खरेदी करावी हाताला नेल पॉलिश लावावं मेहंदी काढावी श्रावण महिन्यामध्ये बरेच व्रत असतात त्यामुळं सुवासिनीने चांगलं नटून थटून सेवा करावी आणि साडीबरोबरच बांगड्यांची सुद्धा खरेदी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि पूजेमध्ये काचेच्या बांगड्या घालाव्यात मेटलच्या किंवा इतर धातूच्या बांगड्या घालू नयेत हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या या अतिशय शुभ मानल्या जातात रोज दोन किंवा चार बांगड्या तरी हातात असाव्यात अगदीच हात भरून बांगड्या घालणं शक्य नसेल किंवा बांगड्या घालून काम करता येणं अवघड वाटत असेल तर किमान दोन ते चार बांगड्या तरी हिरव्या हातामध्ये असाव्यात तर श्रावण महिनाभर तुम्ही हा एक नियम पाळू शकता तर हिरव्या आणि लाल बांगड्यांची आवर्जून खरेदी तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर चातुर्मासामध्ये मा दे देवपूजेचं साहित्य जसं की हळदी कुंकू गुलाल उदबत्ती भस्म धूप कापूर तेल तूप या विकत आणून पुरेसं सा साहित्य हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणून ठेवायचं आहे त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये अधिक महिनासुद्धा आलेला आहे त्यामुळे सगळ्या साहित्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त साहित्य लागणार आहे आणि रोजच्या देवपूजेपेक्षा जास्त साहित्य आपल्याला लागणार आहे कारण या काळामध्ये आपण अनेक व्रतवैकल्य उपासपास करत असतो त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाज्यावरती हिरव्या पानांचं तोरणसुद्धा तुम्हाला लावायचं आहे तर श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीने भगवान शंकरांसाठी मोठं तप केलेलं होतं आणि त्यांना मिळवण्यासाठी त्यांनी उपवास केले होते त्यामध्ये त्यांनी फक्त कंदमुळं खाल्ली होती त्यासाठी भगवान शंकरासोबतच माता पार्वतीची सेवासुद्धा या महिनाभरामध्ये तुम्हाला करायची ह आहे आपल्याला देवाऱ्यामध्ये असलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही साक्षात माता पार्वतीचंच दुसरं रूप आहे तर या मूर्तीवर आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे कारण कुंकुमार्चन ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत केलेले कुंकुवाचं अर्चन म्हणजेच कुंकुमार्चन तर ही सेवा तुम्हाला माता पार्वतीवर करायची आहे कोणत्याही एका शुभ दिवशी किंवा श्रावणी सोमवारी ही सेवा तुम्ही करू शकता तर त्याचप्रमाणे आपण कुलदेवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवर किंवा अंतावर जसे कुंकुमार्चन करत असतो त्याचप्रमाणे माता पार्वतीवर देखील कुंकुमार्चन करायचे आहे तर अतिशय उच्च कोटीची अशी ही प्रभावी सेवा आपल्याला श्रावण महिन्यात करायची आहे त्यामुळे माता अन्नपूर्णेची आपल्यावर कृपा राहते माता अन्नपूर्णा ही धनधान्याची प्रतीक आहे त्यामुळे ही सेवा आपल्याला आवर्जून श्रावण महिन्यामध्ये करायची आहे जर तुम्हाला श्रावण सोमवारी ही सेवा करणं शक्य झालं नाही तर श्रावणातल्या प्रत्येक येणाऱ्या शुक्रवारी ही सेवा तुम्ही करू शकता आणि या दोन्ही वेळेस जरी तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही श्रावण महिन्यातील जी पौर्णिमा येणार आहे तर त्या दिवशी सुद्धा एक दिवशी जरी तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल पण ही सेवा करायला तुम्ही अजिबात विसरू नका आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला घरातून बाहेर फेकायची आहे ती म्हणजे घासणी मग ती तारेची असो किंवा हिरवी असेल जी काही आपण भांडी घासण्यासाठी जी घासणी वापरतो तर ती आपल्याला श्रावण महिन्यापूर्वीच बदलायची आहे आणि नवीन घासणी आपल्याला वापरायला काढायची आहे मग भलेही तुमची ती घासणी आहे तर ती जुनी झालेली नसेल किंवा खराब झाली नसेल तरीसुद्धा ती घासणी तुम्हाला फेकून द्यायची आहे घरातून ताबडतोब आणि नवीन घासणीच तुम्हाला वापरायला काढायची आहे तर याचं कारण म्हणजे मांसाहार केलेली भांडी घासण्यासाठी ही घासणी वापरली जाते आणि त्याचमुळे आपल्याला ही जी घासणी आहे तर ही ताबडतोब आपल्याला फेकून द्यायची आहे घरातून आणि नवीन घासणी म्हणजे ती तारेची असो किंवा ती हिरवी घासणी असो तर नवीन घासणीचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि नवीन घासणीच तुम्हाला श्रावण चालू होण्यापूर्वी काढायची आहे त्याचबरोबर जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये मांसाहार पाळणार नसाल तर तुम्हाला भांडी देखील वेगळी ठेवायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना ती आवडली असेल आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ